आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महालक्ष्मी अष्टक स्तोत्रचा पाठ अवश्य करावा. चला श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. नमस्तेस्तु महामायी श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. अद्यंतरहिते देवी अद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसंभुते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनं. महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. इतीन्द्रकृत् श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवस्तुत्रं सम्पूर्णम्.